काय मग, कालचं शिकून झालं आज नवीन धडा चालू करूयात का? हो ताई, तुम्ही काल मात्रा वृत्त शिकवलं ते सोपंही होतं, पण त्याचे जरा आणखी उदाहरण देता का? म्हणजे आणखी सोपं जाईल. आणखी उदाहरण? मग असं करूयात का, मी तुम्हाला कवितांची ओळी देते आणि त्याची तुम्हीच मात्रा कशा पाडायच्या ते करून दाखवा मला. लिहून घेता? चला. आता या ओळींसाठी पहिल्यांदा तुम्ही लघु आणि गुरु एवढंच फक्त लिहा. त्या त्या ओळीप्रमाणे लघु आणि गुरु असं आधी पहिल्यांदा लिहा. नम्र मध्ये न ला काय येईल, लघु का गुरु? न च्या खाली नाही, मला शब्द वाचून दाखव बरं. नम्र, नम्र. हा, तर नम्र ह्याच्यामध्ये काय झालंय, म्र हे जोडाक्षर आहे की नाही, त्यामुळे जोडाक्षराच्या आधीच जे अक्षर असेल ते गुरु समजायचं. म्हणजे ते प्रत्यक्षात लघु असलं ना तरी त्याला गुरु समजायचं. म्हणजे इथे न हा खरं तर लघु आहे पण तो गुरु धरायचा. आणि म्र ह्याच्यामध्ये शेवटी कुठला स्वर आलाय, अ आलाय, म्हणजे तो ह्रस्व आहे म्हणून तोही लघु समजायचा. आता नम्र मध्ये काय होईल सांगा मला. ते म्र हे लघु आहे त्यामुळे हा ते लघु स्वर बरोबर. आणि न च काय करणार, गुरु. हा, कारण न च्या पुढे म्र हा जोडाक्षर आल्यामुळे न हे प्रत्यक्षात लघु असलं तरी त्याला गुरु समजायचं. हा, बघू कसं करताय. आणि मग ताई पहिल्यांदा जर होळीच्या सुरुवातीला चालू जोडाक्षर तर हा तरी सुद्धा ते लघुच धरायचं. जर त्यातला शेवटचा स्वर लघु असेल तर, शेवटचा स्वर गुरु असेल तर गुरु धरायचं. म्हणजे तू स्वयसाठी विचारतेस मला वाटतं. मग स्व हे जोडाक्षर आहे पण त्याचा शेवटी कुठला स्वर आलाय, म्हणजे तो लघु आहे म्हणून ते लघु धरायचं. आणि शेवटचं अक्षर गुरुच येईल का? शेवटचं अक्षर जे आहे ते धरायचं. अच्छा, म्हणजे लघु असलं तरी चालतं, लघु असेल तर लघु, गुरु असेल तर गुरु. रफार असेल तर कुठला शब्द आलाय, सर्वदा. हा, आता रफार असेल तरी सुद्धा ते जोडाक्षरासारखं, किंवा खरं म्हणजे उच्चाराला वेळ जास्त लागतो ज्याच्यावर रफार असत ते अक्षर, त्यामुळे ते गुरु धरायचं. त्यामुळे इथे सर्वदा या शब्दामध्ये व वर रफार आलाय ते गुरु धरायचं. आणि मग ह्याच्यात आपण तीन तीनचे गट नाही का केले? नाही, आपण मात्रा वृत्त बघतोय ना अगं. अजून मात्रा वृत्तामध्ये तीनचे गण करायची गरजच नाही, फक्तच मात्रा काढायच्या आहेत. म्हणून लघु गुरु एवढंच लिहायचं आता. हा, लिहून झालं की मला सांगा. दोन्ही ओळींच्या मात्रा नाही सारख्या येतात. सारखं येत नाहीये म्हणजे लघु गुरु त्याच्या साइन्स, त्याच्या क्रम एकसारखा येत नाहीये ना. अगं, मात्रा गण वृत्तामध्ये मात्रा महत्वाच्या असतात. म्हणजे लघुला एक मात्रा धरायची आणि गुरुसाठी दोन मात्रा धरायच्या. म्हणजे लघु गुरुचा क्रम हा एकसारखा आला नाही तरी चालतो, पण मात्रांची त्या ओळीची एकूण संख्या जी आहे ना ती सगळ्याची सारखी आली पाहिजे. बघा बरं, ती सगळ्याची एकसारखी येते का? पुढे काय करायचं? आधी दोन्ही ओळींचं करूयात, मग मी काय करायचं ते सांगते तुम्हाला. हा, वा, छान. आता सगळ्याचं तुमचे लघु गुरु पण लिहून झालंय आणि मात्रांचे आकडे पण लिहून झाले. आता लघु गुरु तात्पुरतं विसरून जा, आणि जे मात्रांचे आकडे आपण लिहिले एका ओळीच्या आकड्यांची बेरीज कर. बेरीज म्हणजे किती लघु आहेत ते मोजायचं का? नाही नाही नाही, एक अधिक दोन अधिक एक अधिक दोन असं ज्याप्रमाणे आलं असेल ती बेरीज करत जायचं. पहिल्या ओळीची सगळ्यांची आली का 20? हो, 20 आली. आता अशीच दुसऱ्या ओळीची स्वतंत्रपणे करा बरं. तुझी ग 20 आली. तुझी 20. तुझी 20. तुझी का 19 येते बघूयात बरं. शेवटी व वे अक्षर आहे ना, नि वा वे. वेच्या शेवटी स्वर कुठला आला, ए. ए हा स्वर ह्रस्व धरायचा का दीर्घ? दीर्घ. म्हणजे दोन मात्रा धरायला हव्यात ना त्याच्या. हा, मग त्या दोन धरल्यावर तुझी बरोबर येते का? हा, म्हणजे कवितेतल्या सगळ्या ओळींच्या मात्रांची बेरीज एकसारखी आली की त्याला मात्रा वृत्त म्हणायचं.
तुम्ही खालच्या वरच्या ओळी बघितल्यात तर त्याचा लघुगुरूचा क्रम एकसारखा आलाच असेल असं नाही, तो वेगवेगळा येऊ शकतो, पण मात्रांची एकूण संख्या मात्र मात्रावृत्तामध्ये एकसारखी आली पाहिजे. आणि मात्रा मोजण्यासाठी एक आणि दोन असे आकडे लघु आणि गुरुसाठी वापरायचे. कळलं का आता? आता येईल का आणखी करायला? आपण आणखी एक दोन उदाहरणं अशीच बघूयात त्याची, लघुगुरु आणि मात्रा असं तुम्ही करून बघा. आपण काय शिकलो? कवितेतील किंवा कोणत्याही पद्यरचनेतील वृत्त समजून घेताना पद्यात किती चरण आहेत ते बघायचे. प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या मोजायची. प्रत्येक चरणातील लघुगुरुक्रम लिहून घ्यायचा. त्यानुसार प्रत्येक चरणातील अक्षरांच्या एकूण मात्रा मोजायच्या. मात्रावृत्तातील पद्यरचनेत अक्षरांपेक्षा मात्रांचे बंधन असते. स्वाध्याय. खालील शब्दातील लघुगुरुक्रम लिहा आणि त्याची मात्रा संख्या काढा. यशोदा, राधिका, सुमन, मालन, सरला, मीनाक्षी. खालील संकल्पना स्पष्ट करा. यती, मात्रा. खालील काव्यपंक्ती वाचा, त्यांचा लघुक्रम लिहा, मात्रा लिहा, एकूण मात्रांची संख्या लिहा आणि मात्रावृत्ताचे नाव ओळखून लिहा. घोष होता ज्ञानबा तुकाराम, राऊळाचीही वाट सुखाराम, करी भक्त चित्तात नृत्य लीला, पहा दिंडी चालली पंढरीला.